मिरजेत आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांची 48वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. भाजपचे बाबासाहेब आळतेकर यांच्या हस्ते हार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांची आज 48वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मिरज किसान चौक येथील आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या पुतळ्याला हार भाजपचे बाबासाहेब आळतेकर यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दीपकबाबा शिंदे, विठ्ठल तात्या खोत, गजेंद्र कल्लोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दीपकबाबा शिंदे यांनी आबासाहेब शिंदे यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. आबासाहेबांची आज 48वी पुण्यतिथी आहे. 1972 साली त्यांना काँग्रेसचं या मिरज मतदारसंघाचं तिकीट मिळालं होतं आणि मुंबईहून येत होते अर्ज भरायसाठी आणि सकाळी सकाळी इंग्रज फाट्याजवळ त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि दुर्दैवी त्यांचं त्याच्यामध्ये निधन झालं. त्यांचं वय अवघे 45 वर्षाचं त्यावेळेला होतं, पण त्यांनी जे आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये जे काम करून दाखवलं ते खरोखर अविस्मरणीय आहे. सांगली साखर कारखाना, जे आज आपण वसंतदादा कारखाना म्हणतो, त्याचे ते चीफ प्रमोटर होते. त्यानंतर भूविकास बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. भारत सूतगिरणीचे ते डायरेक्टर होते, ते संस्थापक बॉडीमध्ये ते होते. अनंत संस्था आहेत की ज्यांनी त्या निर्मिल्या. मिरजेमध्ये सुद्धा यशवंत पतपिडी ची निर्मिती त्यांनी केल्यानंतर नंतर त्याचं बँकेमध्ये रूपांतर झालं. वास्तविक आबासाहेबांनी जे केलेलं काम आहे ते सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेला भूविकास बँकेचे ते चेअरमन होते त्यावेळेला या सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1100 अधिक लिफ्ट इरिगेशन स्कीम्सला त्यांनी फायनान्स दिला. पूर्वभागामध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई होती, तर ग्रीनसाठी तिथनं भूविकास बँकेच्या माध्यमातून फायनान्स दिला. आज आपण जो जिल्हा एक सुजलाम सुफलाम आपण बघतो, एक पाण्याचं आपल्याला आज अडचण नाही आहे, तर खऱ्या अर्थानं आबासाहेबांचं त्याच्यामध्ये फार मोठं त्यांनी दिलेलं ते योगदान आहे. आज म्हैसाळला जे एक धरण आहे त्या धरणाचं सुद्धा त्यांनीच पहिला पाया घातला. त्याचंच संकल्पना त्यांची होती आणि त्याच्यावरती आज म्हैसाळ योजना ही होऊ शकली. दुर्दैवाने त्यांना आयुष्य जितकं म्हणावं तेवढं मिळालं नाही. त्या खरोखर त्यांच्या आत्म्याला आज समाधान मिळावं असं इथे जमा झाली. मला वाटतं की त्यांच्या आत्म्याला निश्चितपणे समाधान मिळालं असेल. पण त्याचबरोबर आपण एकही लक्षात ठेवलं पाहिजे की आबासाहेब हे नुसते एक सहकारातले कार्यकर्ते नव्हते, तर एक सगळ्या सर्वधर्म समभाव हा त्यांचा एक स्थायी भाव होता. मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, ते सगळे जातींमध्ये आणि सगळ्या धर्मांमध्ये त्यांचे खूप जवळचे स्नेही होते आणि त्यांच्यामध्ये उठणं बसणं होतं. त्यामुळे ते सगळे सर्वधर्म समभावाचे ते प्रतीक होते असं म्हणायला काय हरकत.